येणं आहे की छापेमारी चालू आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही महत्वाच्या ठिकाणांवर येणं आहे आणि छापेमारी केली आहे. PFI मला असं वाटतं की या संदर्भात लवकरच पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि जी काही छापेमारी चाललेली आहे ती कोऑर्डिनेटेड अशा प्रकारची ही संपूर्ण ॲक्शन आहे. या ॲक्शनवर सध्या बोलणं उचित होणार नाही, योग्य वेळी मी बोलेन. उद्धव ठाकरेंनी काल भाषणामध्ये म्हटलंय की जर हिंमत असेल तर महिन्याभरामध्ये महानगरपालिका आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊन जातो असं म्हटलंय. कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं. माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लिगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्या सोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत, त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होतात. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं, ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019 माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला पण संपवू शकला नाही, यापुढेही संपवू शकणार नाही.